नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मुलांच्या आता सुट्ट्या चालू झालेल्या आहेत आणि सुट्टीमध्ये मुलांना रोज काहीतरी नवीन खायला हवं असतं तर आज आपण पाहूयात अगदी हलका फुलका पौष्टिक असा नाचणीच्या मुरमुऱ्याचा भडंग कसा बनवायचा फक्त दहा मिनिटातच हा चटपटीत असा भडंग बनवून तयार होतो मधल्या वेळेमध्ये तुम्ही मुलांना असाच याला खायला देऊ शकता किंवा यापासून ओली भेळसुद्धा बनवून त्यांना देऊ शकता तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी चार वाटी नाचणीचे मुरमुरे घेतलेले आहेत हे नाचणीचे मुरमुरे आता मार्केटमध्ये किंवा कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये आता सहज मिळतात अगदी कुरकुरे आणि टम्म फुगलेले असे हे मुरमुरे मिळतात त्यामुळे भडंग करायच्या अगोदर हे मुरमुरे भाजून घ्यायची गरज लागत नाही तर आता चाळणीमध्ये थोडे थोडे मुरमुरे घेऊन चाळून घ्यायचं आहे म्हणजे यामधली रेतळसुद्धा निघून जाते तर अशा प्रकारे सगळे मुरमुरे मी चाळून घेणार आहे हे मुरमुरे चवीलासुद्धा खूप छान लागतात अगदी कुरकुरीत असतात आणि त्यामुळे मुलेसुद्धा अगदी आवडीने खातात तर सगळे मुरमुरे मी आता चाळून घेतलेले आहेत आता याला भाजून घ्यायची गरज नाही कारण हे खूपच कुरकुरीत आहेत हे पहा अशा पॅकेट्समध्ये हे मुरमुरे मिळतात आता एका मोठ्या भांड्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घ्यायचे भडंग बनवताना शक्यतो मोठं आणि पसरट भांडं घ्यावं म्हणजे सगळं साहित्य अगदी छान व्यवस्थित मिक्स करता येतं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी घालायची जी। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये सात ते थे आठ ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या लसूण हा ठेचून घेतलेलाच वापरायचा इथे लसणाची पेस्ट वापरायची नाही त्यानंतर यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घालायची चिरून घेतलेल्या तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता मिरची आणि कडीपत्ता अगदी क्रिस्पी होईपर्यंत यांना भाजून घ्यायचं आहे म्हणजे भडंगसुद्धा खूप दिवस टिकतो आणि तो, तो मऊ पडत नाही तर कडीपत्ता आणि मिरची आता क्रिस्पी झालेल्या आहेत आता यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्यांचा हलकासा कलर बदलेपर्यंत यांना परतून घ्यायचं आहे शक्यतो मंद आचेवरच हे सगळं साहित्य तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे अगदी आतपर्यंत ते व्यवस्थित भाजलं जातं आणि त्यामुळे भडंग चवीलासुद्धा छान लागतो शेंगदाण्यांचा हलकासा कलर बदलल्यानंतर यामध्ये सुकं खोबरं टाकायचं तर इथे मी पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप घातलेले आहेत त्यानंतर लगेचच यामध्ये पाववाटी काजू घालायचे काजू ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता आता पुन्हा हे सगळं मंद आचेवरच हलकासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं किंवा काजू जास्त करपवायचं नाही नाहीतर भडंगाची चव बदलू शकते तर हे पहा हलकासा कलर आता याचा बदललेला आहे यापेक्षा याला डार्क कलरवर भाजून घ्यायचं नाही आता यामध्ये पाववाटी डाळं घालायचे डाळं भाजण्यासाठी सुद्धा अगदी कमी वेळ लागतो तर तेलामध्ये याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तर आता हे सगळं साहित्य छान भाजलं गेलेलं आहे आता यामध्ये मसाले घालूयात तर इथे मी दोन चमचे काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे यामुळे भडंगला कलर खूप छान येतो त्यानंतर एक छोटा चमचा हळद घालायचा आहे आणि एक चमचा चाट मसाला घालायचा चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर वापरू शकता यामुळे याला चटपटीत अशी चव येते आणि यापासून बनवलेली जी भेळ असते तीसुद्धा अगदी चटपटीत बनते हे कोरडे मसाले तेलामध्ये भाजून घेताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि लगेचच याला हलवून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे मसाले खाली लागत नाहीत आता यामध्ये लगेचच निवडून घेतलेले मुरमुरे घालायचे त्यानंतर इथे मी एक वाटी फरसाण घातलेला आहे आता या सगळ्या गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या तर अशा प्रकारे पसरट भांडं घेतल्यामुळे हे सगळं साहित्य अगदी छान मिक्स करता येतं तर आता हे छान मिक्स झालेलं आहे गॅस मी बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी मनुके घालायचे आणि तीन ते चार चमचे यामध्ये पिठी साखर घालायची याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता पण मुलांसाठी बनवत असाल तर त्यांना तिखट गोड आणि आंबट अशी चटपटीत चव खूप आवडते आता हे पुन्हा सगळं छान मिक्स करून घ्यायचं तर हे पहा फक्त दहा मिनटातच हा पौष्टिक भडंग बनवून तयार आहे परातीमध्ये किंवा ताटामध्ये याला काढून घ्यायचं आहे पूर्ण थंड झाल्यानंतर याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता किंवा एखाद्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये सुद्धा पॅक करून ठेवू शकता खूप दिवस हा भडंग असाच क्रिस्पी राहतो चवीला हा भडंग अतिशय छान लागतो हे असंच खाऊ शकता किंवा यापासून ओली भेळसुद्धा बनवून खाऊ शकता एक ते दीड महिना हा भडंग असाच कुरकुरीत राहतो फक्त याला एका एअरटाईट कंटेनरमध्येच स्टोअर करून ठेवायचं या भडंगपासून पाचच मिनिटात ओली भेळ कशी बनवायची ते पाहूयात तर त्यासाठी एका भांड्यामध्ये थोडासा भडंग मी काढून घेतलेला आहे हवा तेवढा काढून घेऊन याला पुन्हा पॅक करून ठेवायचं यामध्ये थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा त्यानंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि दोन चमचे इथे मी चिंच आणि गुळाची चटणी घातलेली आहे आता हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये मीठ किंवा इतर कुठलाही मसाला घालायची गरज नाही कारण भडंगमध्येच आपण सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत तर फक्त पाच मिनिटातच ही ओली भेळ बनून तयार होते अगदी चटपटीत अशी ही भेळ बनते लहान काय मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील तर या सुट्टीमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा सगळेजण अगदी आवडीने खातील शिवाय रोज रोज मुलांना नवीन काय खायला तो तोसुद्धा प्रश्न मिटेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा